तड़का। आज आपण एक स्वीट डिश ची रेसिपी बघणार आहे, ती म्हणजे तांदळाची खीर, जी कोकणामध्ये सणासुदीला बनवली जाते। तांदळाच्या खिरीसाठी हे मी पाव वाटी बासमती तांदूळ घेतले, जे मी जवळजवळ 1.5 ते 2 तास पाण्यामध्ये भिजून घ्यायचे आणि त्याचं पाणी काढून टाकलं होतं। शक्यतो बासमती तांदूळ घेतले तर खीर खूप छान होते। अर्धी वाटी साखर आहे, 1 टेबलस्पून तूप आहे, वेलची जायफळ पावडर आहे, आणि ड्रायफ्रूट आहे, आणि हे मी 1/2 लिटर फुल क्रीम मिल्क घेतले, दूध घेतले। आता इथे मी गॅसवरती एक पॅन ठेवले, त्याच्यामध्ये दूध तापत ठेवले। आता हे दूध गरम झाले, मी त्याच्यामध्ये हे तांदूळ टाकते आणि मी साखर टाकून घेणार आहे। जरा घट्ट आटेपर्यंत शिजून घेणार आहे, जवळजवळ 15 ते 20 मिनिटं। आता ही आपली खीर घट्ट होत आली आहे, मी त्याच्यामध्ये वेलची जायफळ पावडर टाकणार आहे। आपली खीर रेडी झाली आहे, मी आता ती बाउलमध्ये काढून घेणार आहे। आता मी इथे भांड्यामध्ये तूप गरम करत ठेवले आणि त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट टाकून घेणार आहे। तुपामध्ये ड्रायफ्रूट फ्राय करून घेणार आहे मी चांगले आणि खिरीमध्ये टाकणार आहे। तुम्ही बघू शकता आपली तांदळाची खीर इथे रेडी झाली आहे। रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू।